बारामती देशाच्या राजकारणात या मतदारसंघाची ओळख राजकारणाची पंढरी अशी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सर्वे सर्वा शरद पवार यांच्या बारामतीकडं देशाचं विशेष असं लक्ष असतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही बारामतीच्या विकास मॉडेलचं कौतुक आहे. काय चित्र आहे बारामतीमध्ये, थेट जाऊयात बारामतीला. राष्ट्रवादी काँग्रेसचा खरं तर पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला म्हणजे बारामती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांचं हे गाव. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करणं प्रचंड अवघड. त्यातच पवारांची कन्या सुप्रिया सुळे या इथल्या खासदार. 2014 साली काँग्रेस राष्ट्रवादीचे भले भले नेते मोदी लाटेमध्ये वाहून गेले, मात्र बारामतीचा राष्ट्रवादीचा किल्ला अभेद्य राहिला. या निवडणुकीत सुळे यांना 5,21,562 मतं मिळाली, तर शिवसेना भाजप युतीचे उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना 4,51,843 मतं पडली. मला वाटतं पुढच्या लोकसभेला जाताना सगळ्यात मोठा प्रश्न असणार आहे बेरोजगारीचा. बारामती लोकसभा मतदारसंघात आदरणीय पवार साहेब असतील, दादा असतील, यांच्या प्रयत्नांमधून आणि संघटनेतल्या सगळ्या सहकार्याच्यामुळे विकासाला नेहमीच वेग राहिलेला आहे. आणि बारामती मॉडेल याचा उल्लेख आम्ही नाही, विरोधक पण करतात की आदर्श मतदारसंघ कसा असावा तर बारामतीसारखा असावा. पण ही पार्श्वभूमी असली तरी गेल्या 4 वर्षाच्या या मोदी सरकारच्या अपयशामुळे बेरोजगारीचा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा गंभीर प्रश्न हा नवीन पिढीच्या समोर आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर 2014ची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. या निवडणुकीत जानकरांनी आपल्या कपभशी चिन्हाचा हट्ट सोडून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवली असती तर कदाचित मोदी लाटेत पवारांच्या वर्चस्वाला धक्का देणं त्यांना शक्य झालं असतं. याच मताच्या आकड्यावरच जानकर यांना विधान परिषदेवर घेऊन राज्याचं दुग्ध आणि पशुसंवर्धन कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. आगामी निवडणुकीतही जानकर यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मुळशी तालुका असेल, पुरंदर असेल, गोंदा असेल, बारामती, इंदापूर असेल. माझ्या माध्यमातून देखील राहुल दादालाही माहीत आहे की प्रत्येक गोष्टीला कॅबिनेट मंत्र्याचं पत्र लागतं, त्या माध्यमातून कसा फंड आणायचा जाणतो या. आता ताकद आमच्या पक्षाची छोटी आहे, छोटेच्या मानानं आपण मोठं काम करतो, त्यामुळे जेवढं जेवढं होईल तेवढं आपण काम करण्याचं काम करतोय. आणि दौंड तालुक्यात माझा आमदार जेवढा सक्षम आहे की मला त्याने राज्यभर देशभर फिरण्यासाठी वेळ दिल्यामुळं मला काही जास्त इथं पाण्याची काही गरज लागत नाही. 2014च्या विधानसभेत सर्व पक्ष स्वतंत्र लढले. असं असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या मतदारसंघात बिलकुल प्रचार न करता सहज निवडून आले. त्यांनी राज्यात आपल्या पक्षाच्या अन्य उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. असं असताना बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांना 1,50,588 मतं मिळाली, तर भाजपचे बाळासाहेब गावडे यांना केवळ 60,797 मतांवर समाधानी राहावं लागलं. इंदापूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला, तर पुरंदरमध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या संजय जगताप यांचा 9,000 मतांनी पराभव केला. दौंडमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे राहुल कुल यांनी राष्ट्रवादीच्या रमेश थोरात यांचा पराभव केला. भोर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे संग्राम थोपटे यांनी शिवसेनेच्या कुलदीप कुंडेंचा 19,000 मतांनी पराभव केला. इथं राष्ट्रवादीचे विक्रम कुटवड तिसऱ्या स्थानी राहिले. बारामतीमधला 6वा विधानसभा मतदारसंघ खडकवासला हा भाजपच्या ताब्यात आहे. इथून भीमराव तापकीर यांनी राष्ट्रवादीचे दिलीप बराटे यांचा पराभव केला. बारामतीमधल्या बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्या तरी पवारांचं निवासस्थान असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखाना आणि ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. यामुळे बारामतीत संथपणे का होईना पण भाजप हातपाय पसरत असल्याचं दिसतंय. इंदापूर तालुक्यात पंचायत समिती, नगरपालिका, 2 साखर कारखाने काँग्रेसच्या ताब्यात असून बाजार समिती, 1 साखर कारखाना आणि जिल्हा परिषदेचे 7 पैकी 4 सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. पुरंदर तालुक्यात पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात आहे तर नगरपालिका काँग्रेसकडे आहे. दौंड तालुक्यात आमदार राहुल कुल यांच्याकडे केवळ भीमा पाटस सहकारी साखर कारखाना आहे, बाकी सर्वत्र राष्ट्रवादीची मजबूत पकड आहे. भोर तालुक्यात काँग्रेसचं वर्चस्व कायम आहे. सद्यस्थितीत राष्ट्रवादीकडे 6 पैकी केवळ 2 आमदार आहेत, तर काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि रासपकडे प्रत्येकी 1 आमदार आहे. परंतु विधानसभेच्या निवडणुकीच्या टायमाला मात्र राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याच पक्षातील एखाद्या अपक्षाला इंदापूरला विरोधी उभं करायचं, सासवडला विरोधी उभं करायचं आणि संग्राम थोपटेंच्या विरोधी उभं करायचं अशी त्यांची चाल आहे. परंतु आगामी जर
उद्या 2019 निवडणुकीला आता काँग्रेसचे कार्यकर्ते काय भूमिका घेतात यावर सुप्रिया सुळेंचं फार मोठं भवितव्य अवलंबून आहे. पवारांच्या बारामती मॉडेलचं अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील कौतुक करतात. मात्र आता मतदारसंघाच्या खुंटलेल्या विकासाला सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा दावा खासदार सुळे यांनी केलाय. गणिताचा प्रश्न नाही, हा कामाचा प्रश्न आहे. एक जबाबदार खासदार म्हणून लोकांमध्ये राहण्याचा आणि पार्लमेंटरी परफॉर्मन्स हाच आपला माझा तरी प्रयत्न राहिलेला आहे. माझा अर्धा वेळ दिल्लीत असतो पार्लमेंट सेशनला. तुम्ही माझं कार्डही बघू शकता, माझा अटेंडन्स, माझा सहभाग. आणि मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त लोकांबरोबर जाऊन आपल्या भागातल्या सगळ्या लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न मी सातत्याने अतिशय प्रांजळपणे करत असतो. बारामती म्हणजे पवारचं गेल्या अनेक वर्षांचं समीकरण. गेल्या निवडणुकीत महादेव जानकरांनी याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला, मात्र आता मोदी लाट ओसरली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत आणि शिवसेना भाजप स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे. जावेद मुलाणी, झी मीडिया, बारामती. पुणे जिल्ह्यामधला बारामती लोकसभा मतदारसंघाला राजकीय दृष्ट्या फार महत्व आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेकांनी या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. बारामती लोकसभेत मोडणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघापैकी केवळ बारामती शहराचा विकास झाला. मात्र इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, खडकवासला या अन्य मतदारसंघामध्ये म्हणावी तशी विकास कामं झालेली नाहीत. पुरंदर तालुक्यामधील औद्योगिक वसाहत असो की इंदापूरमधल्या लोणी देवकरची पंचतारांकित औद्योगिक वसाहत असो, बारामतीप्रमाणे मोठे उद्योग या भागात आलेच नाहीत. दौंड येथील बहुचर्चित नगरमोरीचा प्रश्नही प्रलंबित आहे. मतदारसंघात स्वच्छतेचे 3-13 वाजलेले आहेत. इंदापूर, भोर आणि पुरंदर या तालुक्यामध्ये त्यांना मतदक्के जर यांनी दिलं नाही तर तिथे त्यांची अवघड परिस्थिती होणार आहे. तसेच दौंडलाही रासपचे राहुल कुल आहेत, तिथेही यावेळेस सुप्रिया सुळेंना मतदान मिळण्याची फार मोठी शक्यता कमी आहे. परंतु एकट्या बारामती तालुका विधानसभा मतदारसंघावर त्यांचा विजय होणे पवारांच्या दृष्टीने सोपे नाही, हे मात्र निश्चित. बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक शिक्षण संस्था आहेत, मात्र इथं शिक्षण घेतलेल्यांना रोजगारासाठी मात्र अन्यत्र जावं लागतं. औद्योगिक वसाहतीचा विकास न झाल्यानं बेरोजगारीचाही प्रश्न मोठा आहे. पिण्याच्या पाण्याची समस्याही अद्याप कायम आहे. गेल्या 10 वर्षात आमदार असो खासदार असो 22 गावाचा पाणी प्रश्न प्रत्येक वेळेस आश्वासनं देतात आणि ते त्यांनी कधीच पूर्तता केली नाही. त्यामुळे त्याच्यातूनही जे बेरोजगार आहेत ते शेतीकडे वळतात, पण त्याला शेतीला पाणी नसल्यामुळे त्याच्यातूनही समस्या निर्माण होतात. 12 ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, परत संस्था आल्या विविध, परत IT असो, इंजिनिअरिंग कॉलेज असो, परत मेडिकल कॉलेज असो, ही सुविधा भरपूर आल्या बारामती लोकसभामध्ये. मगर नोकरीसाठी आजही तरुण वंचित आहेत. माझ्यासारखे अनेक तरुण आहेत की ज्यांना नोकरीपासून वंचित आहे, उच्च शिक्षण घेतलं पण नोकरीपासून ते वंचित राहिलेले आहेत. तर त्याच्यासाठी काहीतरी बारामती लोकसभेने काहीतरी केलं पाहिजे. मतदानापेक्षा बरोबर जास्त झाले, त्यामुळं मला असं वाटतं की बारामती लोकसभा मतदारसंघातील जे आमदार खासदार कोण असतील त्यांनी आधी आपली तालुक्या स्थिती काय आहे किंवा जिल्ह्या स्थिती काय ते बघावं, नंतर मतदान मागायव. खासदार सुप्रिया सुळे अलीकडच्या काळात मतदारसंघासाठी वेळ देत आहेत, मात्र अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे. मात्र आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावर आपण निश्चित निवडून येऊ असा सुळे यांचा दावा आहे. माझ्या लोकसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी चांगले रस्ते कसे होतील याच्यासाठी पाठपुरावा करत बारामती लोकसभा मतदारसंघात अंगणवाडी सगळीकडे होतील, चांगल्या शाळा कशा होतील, ह्या सरकारने शाळा बंद करण्याचा जो एक घाट घालवत होता त्याचा प्रचंड विरोध मी स्वतः आदरणीय पवारसाहेब, माननीय दादा, आम्ही सगळ्यांनीच केला. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाकडे मोठा उमेदवार नाही, त्यामुळे पुढल्या वर्षीही पुन्हा एकदा रासपचे संस्थापक आणि राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकरच निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. ताकद आमच्या पक्षाची छोटी आहे, छोटेच्या मानाने आपण मोठं काम करतो, त्यामुळे जेवढं जेवढं होईल तेवढं आपण काम करण्याचं काम करतोय. आणि दौंड तालुक्यात माझा आमदार जेवढा सक्षम आहे की मला त्याने राज्यभर देशभर फिरण्यासाठी वेळ दिल्यामुळं मला काही जास्त इथं पाण्याची काही गरज लागत नाही. बारामतीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेची भूमिका ही महत्त्वाची ठरणारी असली तरी आपल्यासाठी प्रतिष्ठेचा असलेला हा मतदारसंघ राखणं राष्ट्रवादीसाठी आवश्यक आहे. जावेद मुलाणी, झी मीडिया, बारामती.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।